प्रवासियों पर दयालु कंपनी गढ़चिरौली कांग्रेस जिलाध्यक्ष महेंद्र मेमनवाड़े ने चुनौती दी है कि कंपनी के खिलाफ कार्रवाई करें, नहीं तो जोरदार आंदोलन होगा। कंपनी को एटापल्ली तालुका में सुरजागढ़ परियोजना में खुदाई का काम दिया गया है। खनन स्थल से लाल धुआं निकल रहा है और बहते पानी पर गिरने से पूरा पानी लाल हो रहा है और आम आदमी की जान को खतरा है। इस परियोजना के लिए बड़ी मात्रा में जंगल काटे गए हैं और पूरे जंगल को नष्ट कर दिया गया है। एक तरफ आष्टी से अल्लापल्ली तक सड़क पर गड्ढे हैं, इससे पता चलता है कि किस तरह से वन विभाग के कर्मचारियों को कंपनी द्वारा भारी प्रताड़ित किया गया है और क्षेत्र के नागरिक ऐसा कर रहे हैं। उक्त कंपनी का काम मोनोपोली है और हम इसे इतने जोश के साथ कर रहे हैं। इस कंपनी में रोजगार के रूप में मराठी युवकों को सुरक्षा गार्ड की नौकरी दी गई है और उनके हाथों में बैल चलाने की लाठी दी गई है। वहीं दूसरी ओर विदेशियों को कंपनी में उच्च पदों पर नियुक्त किया गया है। कांग्रेस के गढ़चिरौली जिला अध्यक्ष महेंद्र मेमनवाड़े ने कंपनी के चल रहे मोनोपोली मामले पर तत्काल कार्रवाई करने और कंपनी को तत्काल बंद करने की चुनौती दी है, अन्यथा जोरदार आंदोलन होगा। आपल्या जिल्ह्यातील सुरजागढ़ जो प्रकल्पाला आता लाइट मेटल कंपनी तरफे सुरुवात केलेली आहे, अनेक दिवसापासून कांग्रेस पक्षाच्या वतीने सतत ही मागणी करण्यात आली की स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं कोणसरी येथे प्रकल्प चालू झाला पाहिजे। परंतु मागील सरकारमध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीची सरकार या राज्यामध्ये होती, त्यावेळेस कोणसरी येथे लोह प्रकल्प सुरुवात करण्याचं आणि भूमिपूजन करण्याचा काम भारतीय जनता पार्टीनं केलं, परंतु मागील 2-3 वर्षापासून त्या प्रकल्पाला सुरुवात झालेली नाही आणि मागील काही दिवसामध्ये प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी सुद्धा या लोह प्रकल्पाला भेट दिली आणि आमची काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना भूमिका सांगितली की जोपर्यंत हा लोह प्रकल्प सुरू होणार नाही, इथे लोकांना स्थानिक लोकांना रोजगार मिळणार नाही, तोपर्यंत सुरजागडमधला माल आम्ही इतर राज्यात इतर जिल्ह्यात जाऊ देणार नाही। कारण हा जेव्हा प्रकल्प सुरू करण्यात आला किंवा ही पहाडी जेव्हा आपण लाईट मेटलला या लोह प्रकल्प चालू करण्यासाठी दिली, त्यावेळेस लाईट मेटलनी आश्वासन दिलं होतं की स्थानिकांना रोजगार या ठिकाणी आम्ही देऊ आणि आज जर आपण परिस्थिती बघितली तर अनेक बाहेर राज्यातील युवक या कंपनीमध्ये काम करत आहेत। या माल बाहेर जिल्ह्यामध्ये चालला त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक होत असल्याने आज आपण आष्टी ते अहेरी मार्ग बघितले असेल तर एक जीवघेणा प्रवास त्या ठिकाणी अनेक नागरिकांना करावा लागत आहे आणि या विरोधात काँग्रेस याच्या पूर्वी आंदोलन केलेलं आहे। आता येणाऱ्या काही दिवसामध्ये या लो प्रकल्प आणि लाईट मीटरच्या या चुकीच्या धोरणाच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावरून उतरून जन आंदोलन उभारणार आहे। आपण बघितलं असेल की या मार्गावरून प्रवास करत असताना अनेक अपघात झाले आणि याच्यामध्ये अनेक लोकांचे जीव गेले। या लाईट मेटलने ज्यावेळेस या फॅक्टरी संदर्भात करार केला त्यावेळेस त्यांनी एक सुंदरसं हॉस्पिटल या भागामध्ये उभारू असं त्यांनी सांगितलं होतं, परंतु अजूनही हॉस्पिटलची निर्मिती झालेली नाही। आज या सुरजागडच्या खतानीमुळे जो डस्ट आपल्याला बघायला मिळत आहे याच्यामुळे अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि याचाच इलाज करण्यासाठी जवळपास नागपूर चंद्रपूरच्या भागामध्ये इथले नागरिक जातात आणि अशा वेळेस गडचिरोली से BCN न्यूज के लिए अभिषेक भटनागर की रिपोर्ट।